कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे 11 डिसेंबर रोजी रात्री 2 च्या दरम्यान नांदेड हिंगोली राज्य रस्त्यावर पोलीस स्टेशन जवळ आयशर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन आयशरचे नुकसान झाले आहे. MH 42B 97 74 आयशर संत्रा घेऊन अमरावतीहून हैदराबाद कडे जात होता, तर ट्रक क्रमांक RG 11 GB 0855 नांदेडहून हिंगोलीकडे जात होता. ट्रकच्या धडकेने आयशर टेम्पोचे नुकसान होऊन 8 टन संत्रा रस्त्यावर पडल्याने नुकसान झाले आहे. टेम्पो चालकच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी सोपान पाटील बोंढारे यांनी घटनास्थळी मदत केली. पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मारके, रमेश जाधव हे करीत आहे. विनायक पाटील, स्टार न्यूज, आखाडा बाळापूर.